नमस्कार, मी शिवानी साळुंखे, आपण पाहताय न्यूज 99। पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी। आम्ही यशवंत बँक सहकारी संस्थेचे सभासद आहोत आणि आम्हाला एक मुद्दा इथे असा मांडायचा आहे की संस्थेचे जे विद्यमान अध्यक्ष आहे श्री शेखर चरेगावकर, हे आता या संस्थेत पदाधिकारी राहण्यास अपात्र ठरलेत। कारण महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 73 CA चा 1A स्पष्टीकरणातील खंड 1 व उपखंड 1 यान्वये कोणीही व्यक्ती जर डिफॉल्टर असेल दुसऱ्या एखाद्या बँकेनुसार परतफेडीत कसूर तर तिला कुठल्याही संस्थेचा व्यवस्थापनात भाग घेता येत नाही। चरेगावकर यांच्या विरुद्ध दी वाई अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड वाई यांनी 1960 कलमानुसार 101 वसुली प्रमाणपत्र प्राप्त केलेलं आहे। त्याचा नंबर आहे 202/20/22। थकीत रक्कम ही 5,45,09,973 ही आहे। हे प्रमाणपत्र त्यांना 9/12/2022 रोजी प्राप्त केले। यापूर्वी देखील यांच्याविरुद्ध अन्य संस्थांनी वसुलीपत्र प्रमाणपत्र प्राप्त केले होते। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, सातारा जिल्ह्याचे सुपुत्र, अनाथांचे नात आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा। शुभेच्छुक श्री निलेश सुभाष मोरे, बाळासाहेबांची शिवसेना सातारा शहर प्रमुख, संपर्क प्रमुख, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सातारा जिल्हा। जसे की सारस अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, कर्वेनगर, पुणे, हे प्रमाणपत्र त्यांना 10/11/2020 साली प्राप्त झाले। यशवंत बँकेच्या अध्यक्षपदाखेरीज चरेगावकर यांच्याकडे सहकार भारती प्रशिक्षण संस्थाचे सचिवपद, यशवंत प्रतिष्ठान कार्यकारी पद आहे। यशवंत बँकेच्या ठेवीदारांनी याची तक्रार सहकार आयुक्त तथा निबंधक साहेबांकडे ऑलरेडी केलेली आहे। याची नोंद रिझर्व्ह बँकेपर्यंत आम्ही पोहोचवलेली आहे। चरेगावकर हे सहकारी कायद्यानुसार अपात्र झाल्याने यशवंत बँकेच्या सभासदांच्या हितार्थ, सगळ्यांच्या हितार्थ ही आम्ही ही माहिती सामान्य जनतेस व्हावी याकरिता बँकेच्या सभासदांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे। तुमची नेमकी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काय मागणी असणार आहे? आमची मागणी अशी आहे की आता हा माणूस अपात्र जर ठरला आहे तर गव्हर्नमेंटने जे ताबडतोब नोंद घ्यावी व त्यांना या पदावरून दूर करावं, तसेच सामान्य जनतेला या गोष्टीची माहिती व्हावी ज्याच्यामुळे लोक जागरूक होतील आणि त्यांचं होणारा नुकसानसुद्धा थांबू शकेल। आम्ही पुढे कमिशनरकडे पत्र लिहिलेलं आहे, आम्ही कमिशनरपर्यंत गेलेलो आहे, वेळ पडली तर मग अजून पुढे बघू। म्हणजे कसं सरकारी काम असल्यामुळे 17 जानेवारीलाच पत्र गेलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना योग्य तो वेळ दिला गेलाच पाहिजे। समजा जर कारवाई होत नाही असं लक्षात असलं तर पुढचं वकील साहेब सांगतील किंवा आम्ही जे काय कायदेशीर सल्ला घेऊ आणि त्याप्रमाणे पुढे जाऊ। एकंदरीत तुमची मागणी असंही आहे का की या अनुषंगाने त्यांनी स्वतः राजीनामा द्यावा? त्यांनी दिला तर उत्तम, नाही दिला तर DDR साहेबांनी घ्यावा। आमच्या संस्थेविरुद्ध तक्रार नाही, आमची व्यक्तीविरुद्ध तक्रार आहे आणि त्या व्यक्तींमुळं ही बँक काही कालांतराने अडचणीत येऊ शकते। आणि जर अडचणीत आली तर सामान्य ठेवीदार लोक आहेत, त्यांनी काही स्वतःच्या रिझर्व्ह असतील किंवा ठेवी आहेत त्या ते ठेवल्यात, जर असं काही झालं आणि चुकून जर बँकेवर काही अधिकारी आला तर त्यांना त्यांच्या सगळ्या ठेवी अडकतील आणि ते होऊ नये। याच्याकरता फक्त आमची विनंती आहे की ती व्यक्ती तिथं नसावी। बँकेबद्दल आमच्या चौघांचीही तक्रार नाही, संस्था म्हणून आमची तक्रार नाही, व्यक्ती आमची तक्रार व्यक्तीविरुद्ध आहे आणि त्या व्यक्तीच्या मनमानीविरुद्ध आहे।